ठाकरे गटाच्या 60 उमेदवारांची यादी तयार, नवरात्रीत उमेदवारांची घोषणा करणार अशी अंबादास दानवेंची माहिती. लाडकी बहिणीसाठी खर्च केल्यावर पगाराला सुद्धा पैसे उरणार नाहीत, राज ठाकरेंची टीका. शेतकऱ्यांनी मागितलीच नाही तर मोफत वीज का देता असाही सवाल. जागा वाटपाच्या संदर्भात महाविकास आघाडीपेक्षा आमची चर्चा पुढे गेली आहे, सुनील तटकरेंचा दावा. 288 जागांवरती महायुती म्हणूनच लढणार असंही स्पष्टीकरण. पुण्यातल्या नामांकित कॉलेजमधल्या अल्पवयीन मुलीवरच्या बलात्काराच्या प्रकरणी अभाविपची निदर्शनं, कॉलेज प्रशासन प्रकरण दाबतंय असाही आरोप. कोल्हापुरात हायकोर्टाचं खंडपीठ स्थापन करायला सरकार तयार, हायकोर्टानंच निर्णय घ्यावा, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. संरक्षण किंवा ग्रामविकासच्या संसदीय समितीच्या अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे इच्छुक होत्या, पण केंद्र सरकारनं मागणी फेटाळली. सुनील तटकरेंना मात्र पेट्रोलियम समितीचं अध्यक्षपद. उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड केल्याप्रकरणी मंत्रालयामधील दोन पोलीस दोषी असल्याचं प्राथमिक तपासामधून समोर, दोषी पोलिसांवरती आज कारवाई होण्याची शक्यता. शहरी सुशिक्षित मतदार विकला जात नाही, त्यामुळे मिंधे आणि भाजपची पंचायत, सिनेट निवडणुकीवरून राऊतांचा टोला. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशी करा, सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल. कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन आज बंद, नवरात्र उत्सवासाठी मंदिराची साफसफाई, आज गाभाऱ्याची स्वच्छता. संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकच्या काश्मीर संबंधी वक्तव्याचा भारताकडून समाचार, दहशतवादाचा पुरस्कार करणाऱ्या पाकचे दावे हास्यास्पद अशी पोलखोल. कानपूर टेस्टमध्ये दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये व्यत्यय, दोन्ही टीमचे खेळाडू मैदानावरून हॉटेलमध्ये परतले. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.